दूध के विकास मंत्री सुनील केदार ने चिकन में कोरोना की अफवाह को झूठा कहा है। कोरोना से लड़ने के लिए प्रतिरोधक क्षमता को बढ़ाने के बारे में जानकारी दी। पकड़े गए आरोपियों में से एक आंध्र प्रदेश और दूसरा उत्तर प्रदेश से गिरफ्तार किया गया है। मुर्गियों में कोरोना वायरस के लक्षण होने की अफवाह सोशल मीडिया में फैलाई गई थी। हालांकि कोरोना वायरस के लक्षण मुर्गियों में होने का एक भी मामला सामने नहीं आया है। प्रशासन ने इस मामले को गंभीरता से लेते हुए साइबर पुलिस के पास इसकी शिकायत की। मामला दर्ज कर पुलिस द्वारा आगे की कार्रवाई की गई। साथ ही स्वास्थ्य संबंधित विषय में लोगों को किसी तरह की परेशानी ना हो, इसलिए एक विशेष बैठक में दुग्ध विकास मंत्री सुनील केदार ने मार्गदर्शन किया। अपन आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्याला पुढे जुन्या याच्यामध्ये की आपल्याला खोकला झाला काही झालं तर आपण हळद घेत होतो जुन्या याच्यातून आपल्याला ह्या देशातल्या लोकांना त्याची पूर्ण कल्पना आहे। आणि म्हणून दूध हळदयुक्त दूध आपण जास्त प्रमाणात सेवन करावं अशा प्रकारे सुद्धा त्या ठिकाणी माझं मनोगत आपल्यापुढे त्यात मांडतो। दुसरं चिकन कोंबड्यांबद्दल अप्रचार झाला होता त्याच्यासंबंधी महाराष्ट्र शासनाच्या सायबर क्राईमने माणसे शोधून काढले आणि जगामध्ये असलेल्या सगळ्या डॉक्टरांनी सांगितलं की चिकनमधनं करोना होतच नाही, कारण चिकन कोंबड्यांच्या मांसपेशीमध्ये करोना जिवंत राहू शकत नाही हे त्या ठिकाणी सगळ्या शास्त्रज्ञांनी क्लिअर केलेलं आहे। पण हे चिकन खाल्ल्यामुळे तुमच्यामध्ये व्हिटॅमिन B6 याचा जास्त त्या ठिकाणी प्रमाण तुमच्या शरीरामध्ये त्याचा फायदा होतो आणि त्याच्यामुळे तुमच्या त्या ठिकाणी रोग प्रतिकारक शक्ती जास्त वाढते। त्या बोन मॅरोमध्ये असलेले तुमचे जे सेल्स आहेत त्याच्यामध्ये तुमचं नवीन जास्त रक्त जास्त चांगल्या प्रकारे लाल तयार होतात आणि त्याच्यामुळे तुम्ही कोरोनाच्या लढण्यासाठी तुमची शारीरिक रोग प्रतिकारक शक्ती वाढते। म्हणून त्याची सुद्धा आपण त्या सगळ्या दखल घ्यावी, मोठ्या प्रमाणात आपण सेवन करावं, सूप प्यावं।